डांबरीकरण पॅचेस कामातील अनियमिततेवर बांधकाम विभागाचे पांघरून, काम ग्रामपंचायतीला मात्र काम करतोय पेटी कॉन्ट्रॅक्टर. अंबाडी ते शिरस घाट या रस्त्याच्या 150 मीटर पॅचेसचे काम सुरू आहे. या कामाचे कंत्राट ग्रामपंचायत शिरस घाटला दिलेले आहे. मात्र हे काम एका पेटी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असतानाही बांधकाम विभागाकडून यावर पांघरून घातल्या जात असल्याचा प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या कामाचे कंत्राट शिरस घाट ग्रामपंचायतीला दिले आहे. भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिरसघाट ग्रामपंचायतीने सदर काम एका कंत्राटदाराला दिले असून सदर कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. डांबरीकरणाचे तप्त साहित्य या कामावर वापरण्यात येत असतानाही येथील कामगारांना संबंधित कंत्राटदार किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने कामगारांना सुरक्षिततेचे कुठलीही साधने दिलेली नाहीयेत. त्यामुळे कामगारांच्या जीवितला कुठलाही धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी काम योग्य प्रकारे व नियमानुसार होत असल्याचे सांगून कामातील अनियमिततेवर पांघरून घालण्याचा प्रकार केल्याचे लक्षात येत आहे. दरम्यान कंत्राट घेणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांची प्रतिक्रिया भेटू शकलेली नाहीये. प्रशांत देसाई, महावॉइस, भंडारा. सर, अंबाडी ते सालेबर्डी या मार्गावर पॅचेसचं काम चालू आहे. हो, किती मीटरचं काम चालू आहे आणि त्याचं कंत्राट कोणाला देण्यात आलेलं आहे? 150 मीटरचं काम आहे आणि त्याचं कंत्राट सिरसघाट ग्रामपंचायतला दिलेलं आहे. सध्या ते काम पेटी कॉन्ट्रॅक्टमध्ये कुणाला देण्यात आलेलं आहे का? ते ग्रामपंचायतने दिलेलं असते, त्यांनी प्रशासकीय मान्यता काढून ते आपल्या लेवलवर घेतात. मग आम्ही जिल्हा परिषदकडून ग्रामपंचायतला दिले. एक तक्रार प्राप्त झालेली आहे की गावात निकृष्ट काम होत आहे आणि तिथल्या जे कामगार आहेत त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना तिथे करण्यात आलेल्या नाही, काय सांगाल याबद्दल? निकृष्ट म्हणता येणार नाही, कारण की कालच आमच्या उपविभागाचे उपविभागीय अभियंता आणि मी स्वतः साईटवर गेलेलो होतो, कामाची पाहणी केली आणि काही ट्रायल पिट पण घेऊन पाहिले, त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही. तिथल्या कामगारांना जे सुरक्षितता उपलब्ध व्हायला पाहिजे ती तिथे कुठेही आढळून आलेली नाही, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? सुरक्षितता म्हणजे कोणत्या प्रकारची सुरक्षितता? कामगारांच्या दृष्टीने तिथे जे त्यांना सुरक्षिततेचे साधनं उपलब्ध व्हायला पाहिजे ते तिथल्या ग्रामपंचायतनी, आता जे तुमच्या म्हणण्यानुसार जे ठेकेदार कंत्राटदार आहेत ग्रामपंचायत, त्यांनी सुविधा पुरवलेल्या नाहीत, काय सांगाल त्याबद्दल? ग्रामपंचायतनी त्यांना बूट वगैरे द्यायला पाहिजे आणि जो ट्रॅकफूट मारतो डांबराचा त्याला आवश्यक असतो बुटांचं. बाकी लेबर तर आपल्या मनाने काम करतात, त्यांची अशी काही डिमांड तर दिसली नाही. त्यांनी जर आम्हाला अडचण सांगितली असेल तर आपणही ग्रामपंचायतला म्हटलं असतं की त्यांना या साहित्य पुरवा म्हणून. परंतु डिमांड कसे करतील सर ते कामगार? डिमांड कसे करतील? कंत्राटदाराने ती सुविधा पुरवायला पाहिजे. त्यांना अडचण जाणवली नाही ना. पण एखादा जर अपघात तिथे घडला, डांबरीकरण उष्ण डांबरीकरणाचं काम चालू आहे, एखादी इन्सिडन्स तिथे जर घडला त्यानंतर उपाययोजना होतील काय? नाही, त्याच्या आधीच व्हायला पाहिजे, बरोबर आहे. परंतु ते काय असते, ते रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काम करणारे कामगार असतात, त्यांनी अडचण आपली अशी कोणत्याच कंत्राटदाराला दाखवली नाही की आम्हाला ही वस्तू पाहिजे की ती वस्तू पाहिजे, त्यामुळे त्या ग्रामपंचायत पुरवलेलं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बा ते कुशल कामगार आहेत का? कुशल म्हणजे नेहमी करतात असंच म्हणावं लागेल, कुशल नाही म्हणता येईल, पण नेहमी करतात ते, त्यांची टीम असते डांबरीकरणाची काम करणारी, पारंगत कार्यकर्ते नेहमीच करतात ते. तो कंत्राट ग्रामपंचायतला देण्यात आलेला आहे आणि ग्रामपंचायत आमच्याकडे एजन्सी म्हणून काम करत आहे. सर, जे डांबरीकरणाचं काम आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं तक्रार प्राप्त झाली होती, आपण तिथे गेलेले होते, काय परिस्थिती आहे तिथली सर? नाही, माझ्याकडे अशी कुठली तक्रार प्राप्त झाली नाही लेखी स्वरूपात, परंतु माझं कामच आहे प्रत्येक साईट चेक करणे आणि काम चेक करणे. त्या अनुषंगाने मी साईटवर गेलो होतो आणि मला काम व्यवस्थित वाटलं. जे काही त्रुट्या त्या होत्या त्या मी त्यांना इन्स्ट्रक्ट केल्या, मी त्यांना निर्देश दिले तसे आणि त्या सुधारणा करण्यास त्यांना सांगितल्या होत्या आणि त्या पद्धतीने त्यांनी सुधारणा नंतर केल्या. मी त्या दिवशी त्यांचं म्हणजे
जे पॅचेस होते ते त्यांचे कार्पेटचं काम त्या दिवशी सुरू होतं त्यांचं, आणि दोन तीन पॅचेस मला दिसले होते, ते पॅचेस मी त्यांना म्हणजे काम सुरूच आहे आणि ते पॅचेस व्यवस्थित करायला नंतर सांगितलं. तिथे जे कामगार होते सर, म्हणजे उष्णतेचं काम होतं, पण तिथल्या कामगारांना कुठल्या पद्धतीच्या सुरक्षिततेचे उपाय योजना किंवा काही साधन सामग्री नसल्याचं तिथून आढळून आलं, त्या संदर्भात काय सांगाल सर? नाही ते तर त्या ग्रामपंचायतीची एजन्सी आहे, त्यांनी त्याचा हे घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे की त्यांना सुरक्षा साधनं पुरवायला पाहिजे, आणि ग्रामपंचायत एजन्सी आहे त्यांचं ते सर्व जबाबदारी आहे. सर लगतचीच ग्रामपंचायत अर्जुनी पुनर्वसन ही सोडून दूरच्या ग्रामपंचायतला ते टेंडर देण्यात आला, यामागचं कारण काय असावं? ते आमचा मुद्दा नाही, तो तर डिव्हिजन तुम्हाला सांगेल काय, विभाग विभागात त्याचं अग्रीमेंट होतं, विभाग काम आटोप करतो. आपल्या किती दिवसात कारवाई करतो त्यांना पत्रव्यवहार करते? नाही आम्ही तर आता त्याला 2 दिवसात त्याला पत्र देऊ आम्ही, आणि त्याला तिथे लगेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून पुढचं काम करावं असं त्याला आम्ही सांगू.